मी भाग्यश्री डोंगे विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात संसदेत महागाई विरोधात आंदोलन, तर राज्यसभा लोकसभा राहणार 2 वाजेपर्यंत स्थगित. चंद्रपूरमध्ये रोवणीसाठी शेतात गेलेल्या 5 शेतकऱ्यांची 24 तासानंतर पुरातून सुखरूप सुटका. नागपुरातील बाराद्वारी परिसरातील गोदामात बॉम्बस्फोट, एका व्यक्तीचा मृत्यू, 1 जखमी. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसदेत महागाई या मुद्द्यावर विरोधकांच्या निदर्शनात सामील झाले. संसदेच्या आवारात गांधी पुतळ्यासमोर विरोधकांनी आज सकाळपासूनच महागाईवरून आंदोलनास सुरुवात केली आहे. जोरदार घोषणाबाजी तसेच पोस्टरबाजीसह विरोधक मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. संसद परिसरातील आंदोलनाचे पडसाद संसदेतही दिसून येत आहेत. राज्यसभेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यातच अवघ्या 2 मिनिटात राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज स्थगित करण्याची घोषणा उपराष्ट्रपती तसेच पीठासीन अधिकारी व्यंकय्या नायडू यांनी केली. लोकसभेचे कामकाजही सुरू झाले आहे. प्रश्नोत्तराचा तास सुरू आहे. मात्र लोकसभेतही विरोधकांची घोषणाबाजी सुरू आहे. हौद्यात उतरून विरोधी खासदार घोषणाबाजी करत आहेत. पोस्टर घेऊन विरोधकांची निदर्शने सभागृहात सुरू आहे. विरोधकांना शांत करण्याचा प्रयत्न सभापती ओम बिर्ला यांनी केलाय. महागाईवर यापूर्वी चर्चेची संधी दिली होती, मात्र खासदारांचा गोंधळ सुरू होता. त्यातच सभापतींनी दुपारी 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले. शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या संपर्कात आहेत. आज दिल्ली शिवसेनेचे 12 खासदार एकनाथ शिंदे यांना समर्थन घोषित करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले आहेत. रात्री 11 सुमारास ते विमानाने दिल्लीला निघाले व 1:30 दिल्लीत पोहोचले. मंत्रिमंडळ विस्ताराची विषय अद्याप प्रलंबित आहे. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री भेट घेण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेले आणि 1950 ऑल इंडिया रेडिओवरून कारकिर्दीची सुरुवात करणारे भूपिंदर सिंग यांचे वयाच्या 82व्या वर्षी देहावसान झाले. त्यांची पत्नी मिताली यांनी माध्यमांना याबाबतीत कळवले. त्यांना किडनी संबंधित आजार होता आणि इतरही व्याधी असल्यामुळे त्यांचे निधन झाले. भूपिंदर सिंग यांच्यावर रात्रीच अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. वयाच्या 82व्या वर्षी गायक भूपिंदर सिंग यांनी अखेरचा श्वास घेतलाय. पत्नी मिताली सिंग यांनी याला दुजोरा दिलाय. त्या म्हणाले की त्यांना काही काळापासून लघवीच्या समस्यासह अनेक आरोग्यविषयक समस्यांमुळे त्रास होत होता. तपासादरम्यान त्यांना कोलन कॅन्सर झाला असल्याचा संशय होता. स्कॅनिंगमध्ये कॅन्सरची शक्यता दिसली होती. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. भूपिंदर सिंग यांच्यावर रात्रीच अंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात सध्या पुराने थैमान घातले. याच तालुक्यातील खतोडा येथील 5 शेतकरी ट्रॅक्टरने शेतात गेले होते. भात रोवणीची कामे करीत असतानाच काल दुपारनंतर पुराचे पाणी अचानक शेतात वाढले. चारही बाजूंनी पाण्याने वेढा दिल्याने घाबरलेले शेतकरी जीव वाचवण्यासाठी ट्रॅक्टरच्या टपावर आणि लगतच्या झाडावर चढून बसले. कोणीतरी मदतीला येईल या आशेने त्यांनी जागच्या जागी रात्र काढली. रात्रभर घरची माणसे आली नसल्याने याची माहिती तहसीलदारांना देण्यात आली. बचाव पथकाला चंद्रपुरातून पसारण करण्यात आले. हे पथक पोहोचल्यानंतर बचाव कार्य सुरू झाले. घटनास्थळी हे 5 जण जीव मुठीत घेऊन बसले होते. या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले. खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए.
फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता बदल झाल्यानंतर भाजप पुरस्कृत शिंदे गटाचे सरकार स्थापन झाले। मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार सांभाळला। नवीन सरकारच्या कामकाजाला सुरुवात सुद्धा झाली। नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजून बाकी आहे। देवेंद्र फडणवीस हे कामानिमित्त नागपूरला आले होते। त्यांनी नागपूर विमानतळावर आल्यानंतर प्रथमच भाजपचे मातृस्थान असलेल्या संघ मुख्यालयास भेट दिली। देवेंद्र फडणवीस हे आज नागपूरला आले। यावेळी विमानतळावर आल्यानंतर त्यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली। संघ मुख्यालयात ते बरोबर 9 वाजता आले होते। तब्बल 45 मिनिटे त्यांनी सरसंघचालक यांची भेट घेतली। यात गुरुपौर्णिमेच्या दिवशी ते नागपुरात येऊ न शकल्याने आज त्यांनी सरसंघचालक यांची भेट घेतल्याची चर्चा आहे। तसेच उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच संघ कार्यालयात भेट घेत आहे। अनेक विषयांवर चर्चा केल्याचे बोलले जात आहे। यात नेमकी चर्चा काय असावी यावर मात्र तर्कवितर्क लावले जात आहे। पवनी चोरबावली वनपरिक्षेत्र भागात येणाऱ्या बोर्डा सराखा येथे एका शेतात मगर शिरल्याने थरारक चित्र दिसून आले। प्राप्त माहितीनुसार बोर्डा येथील शेतकरी श्यामराव चौधरी यांच्या शेतात धानाच्या रोवणीकरिता चिखल तयार करत असताना ट्रॅक्टरच्या मुख्य चाकाखाली मगर दिसून आला। मगर दिसताच सर्वांनी आरडाओरड सुरू केला व ट्रॅक्टर ड्रायव्हरला ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले। नंतर संपूर्ण घटनेची माहिती चोरबावली वन विभागाला देण्यात आली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मगराला ताब्यात घेतले। यावेळी चोरबावली वन विभागातील आरो वासनिक, जगदीश जांभुळे, अक्षय नारनवरे, दया नागपुरे, सुनील कुमरे, दिनेश उईके आदी सर्व उपस्थित होते। हा मगर पुरामुळे गावात शिरल्याची माहिती वन विभागाने दिली। बॉसने मीटिंग बुलाई। आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। नागपुरातील भंडारा रोडवर स्थित कापसी गावातील भंडार गोदामात पुलगाव येथून आणलेले निकामी बॉम्बशेल कटरने कापत असताना झालेल्या स्फोटात एक मजूर जागीच ठार झालाय। नागपुरातील भंडारा स्थित कापसी गावातील भंगार गोदामात पुलगाव येथून आणलेले निकामी बॉम्बशेल कटरने कापत असताना झालेल्या स्फोटात एक मजूर जागीच ठार झालाय, तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। कापसी भागातील बाराद्वारी येथे गोदाम आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। हसनबाग येथील अब्दुल राशिद वल अब्दुल अजीज यांचे पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाराद्वारी येथे AR ट्रेडर्स नावाने भंगाराचे गोदाम आहे। अब्दुल राशिद यांनी 30 मे 2022 रोजी पुलगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतून निकामी दारुगोळा लिलावात विकत घेतला।
हा दारुगोळा कटरने कापून त्याचे पार्ट वेगळे करण्याचे काम सुरू असताना त्यातील एका बॉम्बशेलचा स्फोट झाला. यात 52 वर्षीय गुड्डू बाबूतलाल रत्नेरे हे जागीच ठार झाले तर सुमित सुक्करलाल मरस कोल्हे हे जखमी झाले. त्यांना दुर्गावती नगर येथील आयुष्यमान या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पूरस्थितीची पाहणी करणार आहे. सकाळी फडणवीस नागपूर येथील निवासस्थानकावरून हिंगणघाट करिता निघाले. 12 वाजेपर्यंत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील विविध ठिकाणी फडणवीस पाहणी करणार असून 1:30 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात पूरग्रस्त गावांना भेटी देणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 4 वाजता नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात विदर्भातील पूरस्थितीचा आढावा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री दौरा करत असल्याने प्रशासन सज्ज झाले असून 4 वाजता होणाऱ्या बैठकीत सर्व जिल्ह्यातील प्रेझेंटेशन सादर करून नुकसानीचे अहवाल दिले जाणार आहेत. यामुळे आजच्या या दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री मदतीची घोषणा करतात का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. फडणवीस आज ज्या ज्या ठिकाणी जात आहे त्या त्या भागात हवामान खात्याने येलो अलर्ट दिला असून फडणवीस यांच्या दौऱ्यावर पावसाचं संकट देखील असणार आहे. हा दौरा आज रात्रीच फडणवीस मुंबईकरिता रवाना देखील होणार आहे. तर विकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आता एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा विकेबी न्यूज. नमस्कार.